जिले में सात दिसंबर ध्वज दिन की शुरुआत हो चुकी है इस बार बड़े पैमाने पर निधि जमा करने का प्रयास रहेगा साथ ही यह निधि सीमा पर लड़ने वाले जवानों के परिवारों के लिए संकलित किया जा रहा है इस अवसर पर एक बड़ी धन उगाही शुरू की जा रही है यह सीमा पर लड़ रहे सैनिकों के परिवारों की मदद करता है आम से आम आदमी भी इसमें अपना सहकार्य कर सकता है फ्लैग फंड में आपका योगदान सिविल लाइन स्थित प्रशासनिक भवन क्रमांक एक में जिला सैनिक कार्यालय में तीसरी मंजिल पर बनाया जा सकता है स्थान प्रदान की रसीद भी उपलब्ध है अधिक जानकारी के लिए इस कार्यालय के जीरो सेवन वन टू टू फाइव सिक्स डबल वन डबल थ्री इस नंबर कॉल करें सन वीस एकवीसच्या ध्वजदिन निधीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपला सात डिसेंबरला झालेला आहे परंतु आज आपल्याला सन्माननीय श्रीयुत श्रीधरजी सहस्रभोजनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी रुपये एक लक्षाचा निधी जो आहे तो दिलेला आहे दरवर्षी नेमाने ते आपल्याला ह्या सगळ्या निधी देत असतात आणि मी खरोखर त्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही देवाला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो दुसरं एक आव्हान मी आमच्या सगळ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करू इच्छितो की आपण मागच्या वर्षी एक कोटी एक्क्याण्णव लाखाचं जे आपल्याला उद्दिष्ट होतं त्याच्या अगेन्स्ट आम्ही फक्त बत्तीस टक्के ते कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आमच्याकरता देशाच्या सीमेवर ऊन वारा पाऊस थंडी ह्याचं कशाचंही तमा न बाळगता आमचे अधिकारी सैनिकी अधिकारी आणि तिथले शिपाई जे आहेत ते स्वतःच्या प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात त्यांच्यासाठी आम्ही सडळ हस्तानी खरं म्हणजे या ध्वजदिन निधीला आम्ही मदत केली पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आमच्या सर्वच जे आमचे विभाग प्रमुख आहेत इथे प्रादेशिक विभाग प्रमुख पण बरेच आहेत नागपुरात या सर्व कार्यालयांमधनं आम्हाला यावेळेला पंधरा दिवसांमध्ये आम्ही हा एक संकल्प केलेला आहे की आमचं एक कोटी एक्क्याण्णव लाखाचा जो काही उद्दिष्ट आहे तो आम्ही गाठू शकलो पाहिजे सगळ्यांना ह्याची कल्पना असली पाहिजे की हा जो निधी आपण गोळा करतो या निधीमधूनच आपण ज्या वार विडोज आहेत त्यांचे किंवा युद्धात किंवा इतर कुठल्या ज्या टेररिस्टच्या ॲक्शन्समध्ये जे शहीद झालेले आमचे जवान आणि अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांकरता आपण ह्याच्यातनं मदतीचं वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो तर यासाठी आम्हाला व्यक्तिशः मदत करणं कधी कधी शक्य होत नाही परंतु ध्वजदिन निधाच्या निमित्तानं आम्हाला ही मदत करणं शक्य होईल आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याकरता खरोखर पुढे आलं पाहिजे आणि सडळ हस्तानी याच्यात मदत केली पाहिजे आम्ही वर्ग एकच्या अधिकारांकरता वर्ग दोनच्या करता वर्ग तीनच्या आमच्या कर्मचाऱ्यांकरता आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांकरता किती आपलं एक डोनेशन असावं ह्या करता याच्याबद्दलचं एक आज पत्र आम्ही काढतो आहोत माझी विनंती आहे की आपण त्या अनुषंगाने सगळ्यांनी याच्यात सहकार्य करावं आणि हा निधी संकलनामध्ये पंधरा दिवसामध्ये आम्हाला हा उद्दिष्ट पूर्तता करायची आहे हे कृपया लक्षात घ्या कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट एन बी सी न्यूज नागपूर